आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ल्ड रेड क्रॉस डे का साजरा केला जातो याबद्दल माहिती जाणून घेत आहोत. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस, ज्याला आपण मराठीमध्ये रेड क्रॉस सोसायटी या नावाने ओळखतो, आज आपण रेड क्रॉस सोसायटीची स्थापना का झाली आणि त्यामागचा इतिहास आणि ही संस्था कशा प्रकारे काम करते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेत आहोत. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस सोसायटीची स्थापना 1863 जिनेवा स्वित्झर्लंड मध्ये झाली होती. या संस्थेची स्थापना हेनरी ड्युनॉट यांनी केली होती. दरवर्षी 8 मे रोजी जागतिक रेड क्रॉस डे साजरा केला जातो. रेड क्रॉस या संस्थेचे संस्थापक आणि शांती नोबल पारितोषिक मिळवणारे हेनरी ड्युनॉट यांचा हा जन्मदिवस त्यांच्या स्मरणार्थ रेड क्रॉस डे साजरा केला जातो. हेनरी ड्युनॉट यांचा जन्म 8 मे 1828 मध्ये स्वित्झर्लंड मध्ये झाला होता. व्यवसायाने ते एक व्यापारी होते. 1859 मध्ये त्यांनी इटली आणि सॅल्फोरिनो यांचे युद्ध पाहिले. यामध्ये भरपूर सैनिक मारले गेले आणि तेवढेच जखमी झाले. या सैनिकांच्या मदतीसाठी त्यांनी स्वयंसेवक संघाचा समूह बनवला, त्यालाच रेड क्रॉस सोसायटी असे नाव देण्यात आले. या संस्थेची सुरुवात ब्रिटन, फ्रान्स, इटली, जपान आणि द युनायटेड स्टेट या 5 देशांनी मिळून केली होती. सध्या रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य देश 190 पर्यंत आहे. रेड क्रॉस डे का साजरा केला जातो? संपूर्ण जगामध्ये जेव्हा नैसर्गिक आपत्ती, भूकंप, नद्यांना पूर येणे किंवा आपत्तीजनक स्थितीमध्ये लोकांची मदत करण्यासाठी रेड क्रॉस सोसायटी नेहमी तयार राहते. रेड क्रॉस सोसायटीचे व्हॉलंटियर यांना प्रोत्साहन देण्यासाठी रेड क्रॉस डे साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण जगामध्ये रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. ज्या व्यक्तींना रक्ताची गरज आहे अशांसाठी फ्रीमध्ये रक्ताची व्यवस्था केली जाते.